साधूची झोपडी एक गाव होते त्या गावामध्ये दोन साधू राहत होते ते दिवसभर भीक मागत आणि मंदिरामध्ये पूजा करत असत एक दिवस गावामध्ये वादळ आलं आणि मुसळधार पाऊस सुरू झाला दोन्ही साधू गावाच्या सीमेलगतच्या झोपडीत राहत होते संध्याकाळी दोघे घरी परत आले आणि पाहतात तर काय वादळी पावसाने त्यांची अर्धी झोपडी तुटली होती हे पाहून पहिला साधू देवावर रागवला आणि देवाला म्हणाला देवा तू नेहमी माझ्यासोबतच चुकीचं वागतोस मी, मी दिवसभर तुझं नाव घेतो तु, तुझी पूजा करतो तरीसुद्धा तू माझी झोपडी तोडलीस गावामध्ये जे चोर लुटेरे खोटे लोक आहे त्यांच्या घराला तर काहीच झालं नाही बिचारं साधू माणसांची झोपडी तुटली हे तुझंच काम आहे देवा आम्ही तुझ्या नावाचा जप करतो पण तू आमच्यावर प्रेमच करत नाहीस ह्यावर दुसरा साधू तेथे आला आणि तुटलेली झोपडी पाहून खुश होऊन नाचायला लागला आणि म्हणाला हे देवा आज माझा विश्वास बसला की तुझं आमच्यावर किती प्रेम आहे ही आमची आधी झोपडी तूच वाचवली असणार नाही तर एवढ्या जोरदार पावसात माझी पूर्ण झोपडी चोडून गेली असती ही तुझीच कृपा आहे की आमच्याकडे अजून लोक झाकण्यापुरतं डोकं झाकण्यापुरतं निवार आहे निश्चितच हे मी केलेल्या पूजेचं फळ आहे आणि म्हणूनच मी उद्यापासून तुझी अजून पूजा करेन कारण माझा तुझ्यावरचा विश्वास खूप वाढला आहे तुझा सदैव जय जयकार असो मित्रांनो घटना एकच पण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा देवावर विश्वास ठेवा आणि श्रद्धेने त्याला नमस्कार करा गोष्ट आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद